नमस्कार, आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. वणी तालुक्यात एका तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या. मृत तरुणाचे नाव पियुष मेहता असून प्रहतीनगर येथील तो रहिवासी होता. या तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण अजूनही गुलदस्त्यात असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. रमाई त्यागमूर्ती यांच्या 125व्या जयंतीनिमित्त वणीत धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय बौद्ध महासभा वणी व यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने येत्या 13 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता शासकीय मैदान वणी येथे पार पडणार भव्य सोहळा, जिथे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर बहुजनांना मार्गदर्शन करतील. देवाळा खुर्द येथील अंगणवाडी सेविकेचा डुकरांच्या धडकेत झाला दुर्दैवी मृत्यू. जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक खो खो स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता व स्पर्धा आटपून येताना झुडपातील डुकराने त्यांना जबर धडक दिली. या डोक्याला जबर मार लागून शिला बुरांडे यांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रपूर तालुक्यात मनरेगाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारला आहे संप, त्यामुळे मजूर वर्गाला रोजगारासाठी वणवण भटकावे लागत आहे, तर दुसरीकडे शिक्षण पूर्ण करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्रास सहन करावा लागत आहे. सावली तालुक्यातील वेहाड खुर्द पोंभुर्णा येथील घोसरी तर नागभीड तालुक्यात सावरगाव परिसरात वाघांचा धुमाकूळ सुरू आहे. भयभीत नागरिकांना रोज वाघोबांचे दर्शन होत आहेत, ज्यामुळे वनविभाग गावकऱ्यांची अडचण दूर करेल का असा प्रश्न सध्या गावकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. येत्या 14 फेब्रुवारीला केंद्र सरकारनेच दिले होते काऊ हक डे करण्याचे आवाहन, पण सोशल मीडियावरून या निर्णयाची उडवली जात आहे खिल्ली. सोशल मीडियावर तयार होत असलेले मीम्स लक्षात घेत अखेर प्राणी कल्याण मंडळाने निर्णय मागे घेतला आहे. वर्धा जिल्हा सायकलिंग संघटनेच्या वतीने नागपूर विभागीय शालेय रोड सायकलिंग स्पर्धा पार पडली. स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंनी प्रतिनिधित्व केले होते, ज्यात अनुष्का फरकाडे व मोत्तोसिम शेख या खेळाडूंनी बाजी मारली. विशेष हे की त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तळोदी येथील आकापूर परिसरातील विहिरीत एका बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रोशन वसाके वय वर्ष 27 असे मृत युवकाचे नाव असून 7 फेब्रुवारीपासून तो घरून बेपत्ता होता. चांदा क्लब ग्राउंड येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवात ओबीसी सेवा संघाच्या वतीने थेट मुख्यमंत्र्यांना शपथपत्रे पाठविण्याचे लावण्यात आले आहे स्टॉल. ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी या उद्देशाने ओबीसी सेवा संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना 5000 शपथपत्रे पाठविण्याचा केला गेला आहे मानस. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.